नमस्कार यूट्यूब फॅमिली, तर माझ्या एका नवीन ब्लॉगवर मी तुमचं पुन्हा एक वेळा मनापासून स्वागत करते. मंडळी, आपण सर्वच विचार करायला लागतो ज्यावेळी आपली मुलं 4 ते 5 महिन्याची होतात. अशावेळी आपण त्यांना सॅरॅलॅक इंट्रोड्यूस करावं हे प्रत्येक आईला वाटतं. बट मार्केटमध्ये जे सॅरॅलॅक आपल्याला अवेलेबल आहे, तर आपण नेमकं तेच द्यावं की घरी केलेलं द्यावं, आणि घरी केलेलं असावं तर त्याचं प्रमाण किती असावं, आणि मार्केटमध्ये असलेल्या सॅरॅलॅकचे प्रकारही भरपूर आहेत, तर आपण आपल्या मुलाला सर्वात आधी कुठलं सॅरॅलॅक द्यायला पाहिजे, तर ह्या सगळ्या प्रश्नांचे उत्तरं मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायचा प्रयत्न करणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि मी हे सगळं माझ्या मनाचं सांगत नाही आहे, तर ह्या सगळ्या गोष्टींवर मी अभ्यास केलेला आहे, कारण की माझंही बाळ आता 8 महिन्याचं आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आणि बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायचा प्रयत्न करणार आहे. आता सर्वात आधी आपण बाळाला सॅरॅलॅक ज्यावेळेस पहिल्यांदा देतो, तर आपण ते दुधामध्ये द्यायचं का पाण्यामध्ये द्यायचं हा एक मोठा प्रश्न असतो आहे. तर आपला बाळ हे पहिल्यांदाच बाहेरचं काहीतरी खाणार आहे, म्हणून आपण दूध आणि सॅरॅलॅक ह्या दोन्ही ज्या हेवी गोष्टी आहेत, ज्या जड आहेत, त्या आपण एकत्र करून देऊ शकत नाही. तर आपण त्यासाठी सर्वात आधी म्हणजे 6व्या महिन्यामध्ये आपण बाळाला पाणी गरम करून त्यामध्ये त्याला 1 चम्मच फक्त सॅरॅलॅक द्यायचं, आणि फार असं घट्टसर नाही आणि फार असं पातळही नाही, फार असं जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे असं पातळ असं थोडंसं द्यायचं त्याला. आणि सुरुवातीला देताना त्याला फार जास्त देऊ नका, कारण की बाळ आहे आता त्याला वरचं खायला तो तुम्ही बघत असाल की आपण ज्यावेळेस काही खातो किंवा घरात काही असं इकडे तिकडे पडलेल्या वस्तू असतात, तर तो ते तोंडामध्ये घालायला सुरुवात करतो. तर आपण एखादी टेस्टी वस्तू जर त्याला द्यायचा प्रयत्न केला तर तो जास्त खाणार. पण आपण असं करायचं नाही, सुरुवातीला बाळाला देताना आपण फक्त 2 ते 3 चम्मच म्हणजे मोठे जे चम्मच असतात आपले, ती 2 ते 3 चम्मचच त्याला द्यायचं. का? तर आपण त्याला काहीतरी नवीन गोष्ट इंट्रोड्यूस करतो आहे, आणि अशा वेळी बाळाला लूज मोशन व्हायचे चान्सेस असतात. त्यामुळे आपण बाळाला सुरुवातीला कुठलीही वस्तू देताना फक्त थोडीशी द्यायची, आणि हळूहळू त्याची जी आपली क्वांटिटी असते ती वाढवत जायची. तर पहिल्या 6 महिन्यामध्ये आपल्याला हेच करायचं आहे की त्याला दिवसातनं फक्त 2 वेळा सॅरॅलॅक द्यायचं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की 5 ते 6 महिन्याच्या दरम्यान बाळाला लूज मोशन होतात, तर याचं कारण खाणं पिणं किंवा त्याची लाईफस्टाईल अशातला भाग नसतो आहे, तर तो जे घरातली वस्तू असतात तो चघळत असतो आहे, त्यामुळे त्याच्यावरचे जे जंतू असतात ते त्याच्या पोटात जातात, आणि त्यामुळे त्याचं जे डायजेशन सिस्टम आहे तो बिघडलेला असतो आहे. तर अशावेळी त्याला लूज मोशन होतात. पण ह्या गोष्टीला आपण अजिबात घाबरून जायचं नाही आहे, ठीक आहे. हे कॉमन आहे, माझ्या शिवचरणसोबतही झालेलं आहे. तर फक्त आपण एकच गोष्ट करू शकतो की आपण घरातली स्वच्छता राखायची होईल तितकं, कारण बाळाचं घर म्हटल्यानंतर घरात कितीही स्वच्छ केलं तर ते घाण होतच राहतं. त्यामुळे आपण आपलं हात, बाळाचा हात स्वच्छ ठेवायचा. त्याला घरातल्या ज्या वस्तू तो फ्रिक्वेंटली तोंडामध्ये घालतो तर त्या वस्तूला आपण प्रत्येक वेळा सॅनिटाईज करायचं. सॅनिटाईज कसं करायचं? उकळत्या पाण्यामध्ये ते त्याचे जी खेळणी आहेत त्या उकळायच्या, त्याला स्वच्छ असं मी तर म्हणते कापडाने पुसूच नका, स्वच्छ भांड्यामध्ये त्याची खेळणी ठेवायची, ती आपोआप एअर ड्रायने वाळू दे, ठीक. हे जे वरचं खाऊ आहे जसं की सॅरॅलॅक मी म्हणते, तर हे फक्त बाळाच्या 6व्या महिन्यापासूनच चालू करायचं. त्याआधी आपण चालू करायचं नाही. त्याचं कारण एकच आहे की त्यांचं जे डायजेशन सिस्टम असतं ते तेवढं स्ट्रॉंग नसतं, ठीक आहे, तेवढं बिल्ड नसतं. तर हे सगळं होण्यासाठी त्यांना 6 महिन्याचा कालावधी लागतो. तर 6 महिन्यानंतर आपण सॅरॅलॅक चालू करायचं. तर पहिल्या महिन्यामध्ये म्हणजे पहिल्या जसं की 6व्या महिन्यामध्ये त्याला कुठलं सॅरॅलॅक द्यायचं, तर हे तुम्ही मेडिकलमध्ये गेला तर ते तुम्हाला व्यवस्थित गाईड करतील, ठीक आहे. तर याचं फार काही असं टेन्शनचं काय नाही आहे. मेडिकलमध्ये जायचं आणि म्हणायचं की माझं बाळ 6 महिन्याचं आहे, मला सॅरॅलॅक हवं आहे, तर ते तुम्हाला त्या पद्धतीने देतील. हां, आणि घरी आल्यानंतर आपण ते कट ज्यावेळेस ते पॅकेट उघडतो तर त्याच्यामध्ये आपल्याला एक पाऊच मिळेल, आणि त्याच्यामध्ये एक स्क्यूप असतो आहे, ठीक आहे. तर तो फार मोठा स्कूप झाला आहे. आपण आपल्या घरातला जो बेसिक छोटा चमचा असतो आहे, ठीक आहे, तर त्या चमच्याने त्याला बनवायचं आणि त्यानेच त्याला खाऊ घालायचं.
घालायचं, ठीक आहे. पाउचमधलं सेरेलॅक आपण एम्प्टी कंटेनरमध्ये, म्हणजेच असं डब्बा ज्याच्यामध्ये थोडंही वारं जाणार नाही, असं एअरटाईट कंटेनरमध्ये आपल्याला हे स्टोअर करायचं आहे, ठीक आहे. बस इतकंच हे आहे की आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीची काळजी घ्यायची. आपण ते आणि शिळं, ठीक आहे, जेवढं बाळ एका टायमाला खातं तेवढंच ते बनवायचं आहे. एखादं बनून ठेवलं आणि अर्ध्या तासानंतर खाऊ घातलं असं नाही, त्याच्यामध्ये जम्स होतात. त्यामुळे आपण ह्या सगळ्या गोष्टीची काळजी घेणं फार गरजेचं आहे. तर पहिल्यांदा बाळाला आपण घरामध्ये कुठलीही वस्तू बनवण्यापेक्षा आपण डायरेक्ट मार्केटमध्ये जे अवेलेबल सेरेलॅक आहे तेच आपण त्याला द्यायचं का, तर त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यात आयरन असते, जे बाळाला सध्याच्या काळामध्ये गरजेचं आहे, कारण की तो आता रेंगायला स्टार्ट झालेला असतो आहे. हां, आणि त्याला एनर्जीची जास्त गरज असते, कारण की आईच्या दुधामध्ये सर्वात जास्त एनर्जी आहे. आपण त्याला सेरेलॅक जरी दिलं तर त्याला आईचं दूध हे द्यायचंच आहे, कंपल्सरी आहे, आपण थांबवायचं नाही, कारण बाळाला सर्वात जास्त एनर्जी आईच्या दुधातनं मिळते. पण बरोबर या एजमध्ये, म्हणजे बाळाच्या 6व्या 7व्या महिन्याच्या एजमध्ये आईला येणारं दूध हे थोडंसं कमी होऊन जातं आणि त्याच्यामध्ये जे पोषण तत्व असतात ते थोडेफार कमी होतात, कारण की आईचं लक्ष सगळं बाळाकडे असतं, त्यामुळे आई स्वतःकडे लक्ष देऊ शकत नाही, अशा वेळी आई कमजोर पडते. याच कारणामुळे आपल्याला त्याला वरचं द्यायला सुरुवात करावी लागते. याच कारणामुळे आपल्याला त्याला बाहेरचंच मार्केटमधलं जे सेरेलॅक आहे तेच द्यायचं, कारण त्यामध्ये ज्या ज्या गोष्टी बाळाला सध्याला गरजेच्या आहेत त्या सगळ्या त्याच्यामध्ये प्रमाण ते प्रमाण बनवलेलं असतं. तर सेरेलॅक खाऊ घातल्यानंतर त्याला आपण पाणी किती द्यायचं, तर पाण्याचं प्रमाण म्हणजे बघा, आपण त्याला जे खाऊ बनवलेलं आहे त्यातही आपण पाण्याचा वापर केलेला आहे, करेक्ट. त्याच्यानंतर आपल्या आईच्या दुधामध्ये सुद्धा 90% हे पाणी असतं, त्यामुळे त्याला वरच्या पाण्याची फार जास्त गरज नाही आहे, पण त्याचं त्याला वरच्या पाण्याचीही सवय लागावी म्हणून आपण ज्या वाटीमध्ये आपण सेरेलॅक दिलेलं आहे त्याच वाटीतनं त्याला आपण 2 चम्मच पाणी पाजवायचं, 2 ते 3 चम्मच पास, त्याच्यावरती जास्त त्याला पाणी पाजवायची आपल्याला काहीच गरज नाही आहे, ठीक आहे. आणि उन्हाळा असेल तर तुम्ही मध्ये मध्ये त्याला पाणी पाजवू शकता. आता सध्या इथे पावसाळी वातावरण आहे तर आपल्याला फार त्याला पाणी द्यायची गरज नाही आहे, थोडंफार पाणी द्यायचं. तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला का, आणि जर तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल झाला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि अशीच मी बाळाच्या फूड सिरीज मी आता घेऊन येणार आहे, कारण की माझंही बाळ आता त्याच एजचं आहे, तो आता 7 महिने पूर्ण केलेले आहे शिवचरणने, तर त्याला मी काय काय खाऊ घालणार आहे. मी त्याला आता सेरेलॅक बंद करून त्याला आता मी दुसऱ्या गोष्टी, म्हणजे होममेड सेरेलॅक मी काय काय त्याच्यासाठी बनवणार आहे, तर हे सगळं मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमधून दाखवणार आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, इन्फॉर्मेटिव्ह वाटला का, तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि प्लीज माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा, आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब केल्याशिवाय तुम्ही जाऊ नका. तर भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या.